करतात. ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालींमुळे निर्माण होते. भूपृष्ठांतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात. प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. किरणोत्सारी पदार्थ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टेन्सेस उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये अदृश्य अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जित होतात. असे गुणधर्म असलेल्या पदार्थास किरणोत्सारी पदार्थ म्हणतात. जसे युरेनियम थोरियम रेडियम इत्यादी. या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात. अंतर्गत भू हालचालींचे वर्गीकरण गती दिशा व भूरूपांवर आधारित केले जाते. स्पष्टीकरण. भूकंप अंतर्गत भू हालचालींचे वर्गीकरण. वर्गीकरणाचा आधार आणि हालचाली. एक गती हालचाली. अ मंद भू हालचाली सातत्याने होणाऱ्या, उदाहरणार्थ पर्वत व खंडांची निर्मिती. ब शीघ्र भू हालचाली घटनेच्या स्वरूपात होणाऱ्या, उदाहरणार्थ भूकंप ज्वालामुखी. दो दिशा. अ क्षितिज समांतर भू हालचाली क्षितिज म्हणजे होरायझन. आकाश व जमीन जेथे मिळत आहे असा भास होतो ती रेषा म्हणजे क्षितिज होय. या रेषेवर सूर्य चंद्र इत्यादी खगोलीय वस्तू दृश्यमान झाल्यावर त्यांचा उदय झाला व त्या अदृश्य झाल्यावर त्यांचा अस्त झाला असे सांगितले जाते. ब ऊर्ध्वगामी अधोगामी भू हालचाली. ऊर्ध्वगामी हालचाल अपवर्ड मुवमेंट. एखाद्या पदार्थाची वरच्या दिशेने होणारी हालचाल. पृथ्वीच्या अंतरंगात अशा हालचाली होत असतात. अधोगामी हालचाल डाऊनवर्ड मुवमेंट खालच्या दिशेने. एखाद्या पदार्थाची खालच्या दिशेने होणारी हालचाल. पृथ्वीच्या अंतरंगात अशा हालचाली होत असतात. तीन भूरूपे. अ खंडजन्य भूखंड पठारे व उच्च भूमी निर्माण करणाऱ्या. ब पर्वतजन्य वलीकरण प्रस्तर भंग क्रिया. वलीकरण म्हणजे फोल्डिंग. पृथ्वीच्या प्रावरणाच्या भागातील हालचालींचा भूकवचावर दाब पडून भूकवचाला वळ्या पडण्याची क्रिया म्हणजे वलीकरण होय. त्यामुळे विभंग निर्माण होतात. परिणामी दोन्ही बाजूंचे खडक सरकतात व खडकांच्या थराची सलगता राहत नाही. खचदरी कधी कधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर दोन तडे पडतात. त्या दोन तड्यांदरम्यानचा भूभाग खचतो. असा खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय. खचदरीचे दोन्ही बाजूंचे उतार तीव्र असतात. उदाहरणार्थ भारतातील नर्मदा नदीची खचदरी, आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली, युरोपमधील राईन नदीची खचदरी इत्यादी. खंड निर्माणकारी हालचाली मंद भू हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. या हालचालींमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते. म्हणून या भू हालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. अशा हालचालींमुळे
विस्तीर्ण पठारांचीही निर्मिती होऊ शकते, परंतु मूळचा भूभाग खाली खचल्यास तो समुद्र सपाटीच्या खाली जातो। अशा